नगर परिषद मालकीच्या व्यापारी संकुलातील जुगाराड्डे आणि अवैध व्यवसाय नगर परिषदेने आज नेस्तनाबूत केले आहेत. शासकीय संकुलातील अवैध व्यावसायिकांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी दारू मटका जुगार सुरू केला होता. मच्छी बाजारात पिढ्यांची संख्या जास्त होती. तसेच साणेगुरुजी मार्केटमध्ये देखील जिन्याच्याखाली अतिक्रमण करून जुगाराड्डा चालवला जात होता. त्यामुळे मच्छी मार्केटमध्ये सभ्य नागरिक आणि महिलांना जाण्यासाठी लाज वाटत होती. नागरिकांची अनेक दिवसांपासून याबाबत ओरड होती. पालिकेचे प्रशासक सीमाहिरे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी संयुक्तरित्या पालिकेच्या मालमत्तेच्या आवारातील अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेतला. शहरवासियांनी पालिकेच्या या कारवाईचे स्वागत केलं आहे. मात्र मच्छी मार्केटला लागूनच भाजीपाला मार्केटमध्ये उघडपणे आजही मटका सुरू आहे. त्यावर देखील पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अमळनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबरीशी टेकडीच्या योजनेची वीज बचत करण्यासाठी टेकडीच्या टाकीवर CSR फंडातून सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारण्याचा शुभारंभ प्रांताधिकारी सीमाहिरे आणि मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते करण्यात आला. अंबरीशी टेकडीवरील पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेचे वीज बिल सुमारे 56,000 रुपये येते. पालिकेला पाणीपुरवठापासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च यासाठी करावा लागतो. परिणामी वीज मंडळाची कोट्यवधी रुपयाची थकबाकी पालिकेकडे आहे. यातून ऊर्जा बचतीचा मार्ग म्हणून टेकडीवरील पाण्याच्या टाकीवर सोलर फॅन बसवले तर वीज बिलात बचत होईल आणि म्हणून उपाययोजना शोधण्यात आली. मात्र यासाठी सुमारे 22 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. महिला हाऊसिंग ट्रस्टच्या सहाय्याने टाटा ट्रस्टच्या CSR फंडातून 45 किलोवॅटचा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात येत आहे. 90% रक्कम यासाठी टाटा ट्रस्ट देणार आहे. उर्वरित 10% रक्कम नगरपालिका भरणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे अंबरीश टेकडीवरील पाणी पुरवठा यंत्रणेचं वीज बिल मात्र शून्यावर येणार आहे. या प्रकल्पाचं उद्घाटन प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सीमाहिरे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महिला हाऊसिंग ट्रस्टच्या व्यवस्थापक भारत भोसले, योगिता माळुसरे, निकिता गाडीवाला, दीपाली भोईटे, प्रवीण शिंगाई आदी मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातील पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत निपुण भारत अंतर्गत पालक संपर्क अभियान व शाळा प्रवेश उत्सव मेळावा घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी विशाल शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी नवागतांचं स्वागत करून पाठ्यपुस्तकांचं गणवेश वाटप केले. गुणवत्ता वाढीसोबतच शिष्यवृत्ती आणि नवोदय यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारीबाबत त्यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच मंगला देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक आणि आजीमाजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका वंदना ठेंग यांनी केले तर सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे, प्रवीण पाटील, वंदना सोनवणे यांनी परिश्रम घेतले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना व्यासपीठावर भाषण करू न दिल्याबद्दल अमळनेर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टी यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत पक्षातर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाजार समितीच्या सभापती तिलोत्तमाताई पाटील, आशा शिंदे, मंदाकिनी भांबरे, प्राध्यापक सुरेश पाटील, मुक्तार खाटे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते. देशातील वाढत्या इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करण्याच्या संदर्भात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने उपविभागीय अधिकारी सीमाहिरे यांच्या हस्ते महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना संजय विस्पुते, ॲडव्होकेट आप्पा उपासनी, नीरज अग्रवाल, शिवकिरण बोरसे यांच्यासह सुमारे 100 ते 150 कार्यकर्ते उपस्थित होते.